नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या, या व्हिडिओमध्ये म पोलीस भरती संभाव्य प्रश्नसंच मराठी व्याकरण अलंकार या टॉपिकवरती पंचवीस क्वेश्चन डिस्कस करणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो अधिक वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया क्वेश्चन क्रमांक पहिला पहा मराठी भाषेच्या अलंकाराचे टिंबटिंब मुख्य प्रकार पडतात तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन प्रकार पडतात त्यानंतरचा क्वेश्चन बघा टिंबटिंब या प्रकारात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शब्द अलंकारामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा तिसरा कवितेच्या चरणात एकच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादमयता हो जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्याला टिंबटिंब अलंकार असे म्हणतात तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अनुप्रास अलंकार म्हणतात त्यानंतरचा क्वेश्चन बघा सज्जना भक्तिपंथीची जावे तरी श्रीहरी पाविजे ते स्वभावे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहेत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हे यमक अलंकाराचं उदाहरण आहेत त्यानंतरचा क्वेश्चन बघा बालिश भाऊ बायकांत बडबडला अलंकार ओळखा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हे अनुप्रास अलंकाराचं एक्झाम्पल आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो शंकरास पूजले सुमन्ये अलंकार ओळखा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार श्लेष अलंकार नेक्स्ट क्वेश्चन बघा अर्थ अलंकार या प्रकारात वाक्यातील टिंबटिंबमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अर्थ हा नेक्स्ट क्वेश्चन बघा कठीण समय येता कोण कामास येतो अलंकार ओळखा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अर्थांतरण्यास अलंकार नेक्स्ट क्वेश्चन बघा त्याचे अक्षर जणू काय मोतीच अलंकार ओळखा तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उत्प्रेक्षा तिंप तिंप अलंकार नेक्स्ट क्वेश्चन बघा आधीच मरकट तशातही मद्य प्यायला झाला तशीच तरी ऋषिक दहश त्याला टिंबटिंब अलंकार ओळखा तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सार नेक्स्ट क्वेश्चन बघा हे दोरखंड की साप अलंकार ओळखा तर तिम्भ या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार संशय अलंकार नेक्स्ट क्वेश्चन बघा एखादी गोष्ट सरळ शब्दातून सांगता ती रीतीने सांगणे याला टिंबटिंब असे म्हणतात तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांकातील पर्यायुक्त म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन बघा टिंबटिंब या अलंकारात उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक व्यतिरिक्त नेक्स्ट क्वेश्चन बघा बुंगे विरधी तनवी अरविंद पत्रे पाहणी च विशाल नेत्रे टिंबटिंब अलंकार ओळखा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भ्रांतिंत मान नेक्स्ट क्वेश्चन बघा तू मावलीहून मायाळ चंद्रहून शीतल पाण्याहून पातळ कल्लोळ प्रेमाचा अलंकार ओळखा तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक व्यतिरिक्त अलंकाराचं हे उदाहरण आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा तो सध्या बिन भाड्याच्या खोलीत आहे अलंकार ओळखा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पर्यायुक्त अलंकार त्यानंतरचा क्वेश्चन बघा होती वदन चंद्राच्या दर्शनीच आसती अर्धचंद्र द्यावा कृपाहून हे कोणत्या अलंकारांचे उदाहरण आहेत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन व्याजस्तुती हे उदाहरण आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा मऊ मेना आम्ही विष्णू दास वज्रास भेदू येसे अलंकार सांगा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विरोधाभास कारण या ठिकाणी विरोधाभास दाखवलेला आहे म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक चार विरोधाभास त्यानंतरचा क्वेश्चन बघा डोके अलगद घरे उचलती काळोखाच्या कशी वरून अलंकार ओळखा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चैतना गुणक्ती अलंकार नेक्स्ट क्वेश्चन बघा झाले भाऊ होतील भाऊ आहेतही भाऊ परंतु यासमा हा अलंकार ओळखा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अनन्वयी नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो देहदेवाचे मंदिर आता आता परमेश्वर अलंकार ओळखा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांकातून रूपक अलंकार नेक्स्ट क्वेश्चन बघा असेल तिथे व हात सुंदर दुधासारखी नदी अलंकार ओळखा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उपमा समुद्रा अलंकार नेक्स्ट क्वेश्चन बघा तिरडली समुद्राच्या समुद्र अलंकार ओळखा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांकातून अतिशोक्ती अलंकार नेक्स्ट क्वेश्चन बघा अंबानाई ही साखरच आहे अलंकार ओळखा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ती अप नहून ती अलंकार आणि लास्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो सावळाचा रंग तुझा पावसाळी न बापरी अलंकार ओळखा तर प्रश्ना या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उपमा अलंकाराचे हे उदाहरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अलंकाराच्या वरती पंचवीस क्वेश्चन डिस्कस केले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरले क्वेश्चन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलचे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबा जेणेकरून तुम्हाला ही व्हिडिओ सर्व फ्रीमध्ये पाहायला भेटेल आणि सबस्क्राईब करायला कोणतेही फी पेड करावी लागणार नाही सबस्क्रिप्शन तुम्हाला फ्री आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मार्फत मला नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो